अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आदिवासी कोळी समाजाच्या न्याय व हक्कांच्या मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। कोळी समाज बांधवांचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांना वंदन करून जळगाव शहरातील वाल्मिक नगर येथून मोर्चा काढण्यात येऊन हा मोर्चा उपोषण स्थळापर्यंत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यावर जगन्नाथ बावीसकर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर, नितीन सपकाळे, पद्माकर कोळी हे 5 जण आजपासून अमरण उपोषणात बसले असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच सुरू ठेवू, अशा प्रतिक्रिया आदिवासी कोळी समाज बांधवांनी माध्यमांसमोर दिल्या आहेत। विनाड आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदवरून सरसकट मिळावे, ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे। जात पडताळणी समिती जळगाव जिल्ह्याकरिता मंजूर आहे, परंतु कार्यालय धुळे येथे आहे, कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे। आदिवासी कोळी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी सर्वत्र महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे नावे महामंडळ स्थापन करावे। अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावी। तथाकथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा। बाहेरील राज्यातील रहिवाशांच्या जात वैधता रद्द कराव्यात। TSP क्षेत्रातील कोळी नोंदप्रमाणे आम्हाला लाभ मिळावा। आदिवासी कल्याण समितीत आमदारांचा हस्तक्षेप थांबवावा। वादग्रस्त गोविंद गारे यांनी काढलेले अवैध परिपत्रक व शासन निर्णय रद्द करावा। या प्रमुख मागण्या घेऊन कोळी बांधवांच्या वतीने उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। पण त्याआधी महर्षी वाल्मिक ज्यांनी रामायण लिहिलं, रामाला जन्माला येण्याआधी त्या महर्षी वाल्मिकाचे आम्ही वंशज आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असेल की हा रामायण जे आहे हे आपल्या जगामध्ये सर्वांना प्रिय असं महाग्रंथ महर्षी वाल्मिकांनी लिहिलेला आहे। त्याचप्रमाणे आपलं महाभारत जे आहे ते व्यास ऋषींनी लिहिलेलं आहे। हे सर्व आमचे वंशज आहोत, आम्ही त्यांचे वंशज आहोत, ते आमचे बुजुर्ग आहेत आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत। तर आम्ही आमच्या कोळ्यांना सर्वांना सवलती मिळाव्या या दृष्टिकोनातनं गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही लढतो आहे, पण आजपर्यंत आम्हाला कुठलंही वैधता सर्टिफिकेट ज्याला म्हणतो ते आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही। वास्तविक ही जी समिती आहे नंदुरबारला, आपली वैधता म्हणजे जात पडताळणीची समिती आहे, ती समिती नंदुरबारला कशी गेली हेच आम्हाला कळत नाही। कोणी आदेश केला आणि त्या ठिकाणी त्यांनीच कसं काय त्या ठिकाणी दिलं, ज्यांच्या आदेशाने जर दिलं गेलं असेल तर म्हणजे याची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे।
कोणाच्या आदेशाने ते गेलं आणि त्या ठिकाणी कोणी दिलं आहे त्यांना ही पडताळ समिती, कारण ते हेतू पुरस्कार आमच्या कोणत्याही कोळी बांधवाने अर्ज केल्यानंतर हेतू पुरस्कार ते काही ना काही कारण दाखवून ते आमचे सर्व अर्ज रिजेक्ट करतात आणि आमच्या लोकांना सर्टिफिकेट देतात सर्टिफिकेट देत नाही. वास्तविक आमच्याकडे पुरावे आहेत, 1840 पासून आमच्याकडे पुरावे नोंदी आहेत, त्या नोंदीचे पुरावे पण आहेत. त्याचप्रमाणे 1950 नंतर 1956 साली बरेच अशा त्यांनी बदल केले पण अजूनही आम्हाला ते सर्टिफिकेट मिळत नाही. म्हणजे हेतू पुरस्कार आम्हाला छळत आहेत आणि या 60-70 वर्षामध्ये मी मगाशी बोललो की आमच्या मुलाबाळांचं किती नुकसान झालं असेल. आमच्या मुलांना वाटतं ना की मी सुद्धा डॉक्टर झालो पाहिजे, इतरांप्रमाणे त्यांना वाटतं की आम्ही सुद्धा इंजिनियर झालो पाहिजे, आम्ही IPS अधिकारी व्हायला पाहिजे, आम्ही IAS अधिकारी व्हायला पाहिजे. पण गेल्या 60-70 वर्षापासून आपण सारखी मागणी करूनही आम्हाला ते दाखला देत नाही, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आमच्या कोळी समाजाचं कच्चीकरण त्यांना करायचं आहे. आमची दाद कोणीच घेत नाही, कुठलंही शासनाला असेल, कोणतंही प्रशासन असेल, त्यांनी आमच्या कोळी समाजाला कधीही न्याय दिलेला नाही आणि तो न्याय आम्हाला मिळावा या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज कोळी बांधवांनी एकत्र झालेलो आहोत आणि जोपर्यंत न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. आणि म्हणूनच आमच्या समाजातील काही आमचे कार्यकर्ते ते आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. जोपर्यंत आम्हाला दाखले मिळत नाही कुठलंही कारण न सांगताना, कारण कोणताही कोळी असो, मल्हार कोळी असेल, डोकरे कोळी असेल, महादेव कोळी असेल, पाणीवरते कोळी असेल, ढोर कोळी असेल, कोणताही कोळी असेल, आम्ही सर्व एकच आहोत आणि आमच्या सर्वांच्या मागण्या त्याच आहेत की आम्हाला वैधता सर्टिफिकेट देण्यात यावं. म्हणजे आमच्याही समाजाचा शैक्षणिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून प्रगती होईल, उन्नती होईल. जोपर्यंत आम्हाला आमचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू राहीलच. सकाळी आज 10 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या सर्व आदिवासी कोळी जमातीचे जे शिलेदार आहेत ते या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. आणि तो अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा उद्देश जो आहे तो सतत वर्षानुवर्ष आमच्या जातीवर, आमच्या जमातीवर जो अन्याय होत आहे, आदिवासीचे दाखले असो, वैधता प्रमाणपत्र असो, हेतू पुरस्कार आम्हाला देण्यासाठी टाळाटाळ होते. सामाजिक न्याय विभागाच्या रक्ताच्या नात्यातील GR निघतो आणि आदिवासी विभागाचा GR निघत नाही. हा फक्त कोळ्यांवरच अन्याय म्हणून हा GR निघत नाही आहे. परंतु आज पूर्ण जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधव एकवटलेला आहे आणि आज 10 ऑक्टोबरपासून या उपोषणाला सुरुवात होत आहे, या अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात होत आहे. शासनाला आम्ही आवाहन करू इच्छितो की आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा आम्ही विविध जे सनदशीर मार्ग आहेत, कायदेशीर मार्गाने आमचे आंदोलन 10 तारखेपासून अजून 11 तारखेपासून अजून सुरू होतील, हे मी असं शासनाला देखील निर्देशित करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.